पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकणच्या माळुंगे येथे एक्सिस बँकेचे एटीएम थेट मोटारीच्या सहाय्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. एटीएम मध्ये एकूण 9 लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. चाकणच्या माळुंगे येथे एक्सिस बँकेचे एटीएम आहे. त्या ठिकाणी अज्ञात 3 जणांच्या टोळक्याने लिफ्टसाठी वापरण्यात येणाऱ्या केबलद्वारे एटीएम बांधून स्कॉर्पिओ मोटारीने ओढून पळवून नेल्याची घटना रात्री 2 च्या सुमारास घडली आहे. एटीएम सेंटरवर असलेल्या सीसीटीव्हीत अज्ञात 3ही कैद झालेत. अज्ञात चोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखा 1 चे कर्मचारी अधिकारी आणि माळुंगे पोलिसांची 3 पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे 24 तास सेवा पुरवणारे एटीएम तरी पिंपरी चिंचवडमध्ये सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.